नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। चोपडा तालुक्यात गेल्या 2 महिन्यात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेले गुळ धरण 28% जलसाठा शिल्लक आहे, तर अनेर धरणात 26% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी 15 ऑगस्ट पर्यंत तालुक्यात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने धरणात 65% वर जलसाठा उपलब्ध होता। चोपडा तालुक्यातील संजीवनी ठरणाऱ्या या धरणात जलसाठ्यासाठी पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता आहे। सरासरी 190.37 पाऊस झालेला आहे। पावसाची आकडेवारी अत्यंत असमाधानकारक आहे आणि चोपडा तालुक्यात 2 मोठ्या धरणे आहेत, याच्यामध्ये गुळ प्रकल्प आणि अनेर धरण याच आहेत। यापैकी गुळ प्रकल्पामध्ये सद्यस्थितीमध्ये 28.2% फक्त पाण्याचा साठा आहे। तसेच अनेरमध्ये 26.08% एवढा पाण्याचा साठा सध्या उपलब्ध आहे। गेल्या वर्षी साधारण किती टक्के होता? गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे 450 mm पाऊस झालेला असल्यामुळे 65% या ठिकाणी पाण्याचा साठा होता, परंतु यावेळेस मात्र ती परिस्थिती इथं बदल आहे आणि त्या एकूण कमांड एरियामध्ये देखील कमी पाऊस झालेला असल्यामुळे साठ्याचं प्रमाण कमी आहे।